मनोज जरांगे पाटील। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रान पेटवणाऱ्या जरांगेंनी पुन्हा एकदा जालन्याच्या अंतर्वली सराटीतून हुंकार दिलाय। जरांगे आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले। मनोज जरांगेंनी अवघ्या 2 आठवड्यांपूर्वी सरकारला अक्षरशः जेरीस आणलं होतं। त्यांच्या मागण्या मान्य झाल्या, पण जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही आणि आरक्षणाचा कायदा पारित होत नाही तोपर्यंत लढाई सुरूच ठेवणार असं म्हणत जरांगेंनी महाराष्ट्र दौरा सुरू केलाय। इतकंच नव्हे तर या दौऱ्यानंतर ते पुन्हा एकदा 10 फेब्रुवारीला उपोषणाला बसणार आहेत। अंतर्वलीला सकाळी 10 तारखेला 10 वाजता बैठक आहे, त्यानंतर आमरण उपोषण सुरू होणार 10 तारखेला। 6 फेब्रुवारीपासून जरांगे मुंबई, पुणे आणि नाशिक असा दौरा करणार आहेत। 7 फेब्रुवारीला ते आधी नवी मुंबई, त्यानंतर दादरमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावतील। 8 फेब्रुवारीला नाशिकमधील सटाणा, तर 9 तारखेला ते बीडमध्ये दौरा करतील। 10 फेब्रुवारीला अंतर्वली सराटीत पोहोचून जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसतील। आता जरांगेंचं हे आणखी एक उपोषणास्त्र सरकारसाठी पुन्हा एकदा डोकेदुखी तर ठरणार नाही ना, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।